गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो आहे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाकयुद्ध सुरू आहे आणि एकमेकांना आव्हान आणि प्रतिआव्हान देण्याचा जो एक प्रघात आहे तो देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपण जर पाहिलं असेल किंवा आपल्याला आठवत असेल, 3 दिवसापूर्वीच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना चॅलेंज दिलं आणि ते म्हणाले की वरळीमध्ये येऊन लढून दाखवा, ही ज्या भूमिका या ठिकाणी व्यक्त केली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील हे आव्हान स्वीकारलेलंच आपल्याला दिसतं आहे. आणि ज्या पद्धतीनं म्हणतात की घर में घुसके मारेंगे अशा पद्धतीचं जे एक विधान आहे, त्याच पद्धतीनं थेट आदित्य ठाकरे यांचा जो वरळी मतदारसंघ आहे आणि वरळी मतदारसंघाचा एकदम हार्ट जे आहे ते म्हणजे कोळीवाडा, आणि त्या कोळीवाड्यामध्ये थेट जाहीर आणि भव्य अशी सभा जी आहे ती या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची आयोजित केली जाते, त्याचा या ठिकाणी सत्कार केला जातो आहे. कुठेतरी थेट आदित्य ठाकरे यांचं आव्हान जे आहे ते या ठिकाणी स्वीकारलं की काय, अशीच स्थिती जी आहे ती या संपूर्ण मेळाव्यावरनं दिसते आणि त्यांची जय्य तयारी देखील या ठिकाणी केली जाते. या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन जे आहे ते पावसकर यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. कुठेतरी थेट आव्हानाला प्रति आव्हान म्हणता येईल, याला आव्हान आम्ही त्यांचं मानत नाही आणि आव्हान देण्याचं आदित्य ठाकरे यांचं वय पण नाही आणि त्यांचं कर्तृत्व नाही आहे, त्याच्यामुळे आव्हान हा गोष्ट होऊ शकत नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यांनी एवढी वर्ष बाळासाहेबांबरोबर काम करून त्याचबरोबर आनंदिगे साहेबांबरोबर काम करून शिवसेना वाढवली, त्यांना कसली आव्हानं देताय तुम्ही? त्यांना आव्हान देणं याचा अर्थ तुम्ही बाळासाहेब ठाकरे किंवा स्वतःच्या वडिलांना आव्हान देण्याचं त्या लेवलचं आहे. आदित्य ठाकरेंनी कोणाविषयी बोलावं याचा विचार करावा. हे सूर्यावकडे बघून धुंकण्यासारखं आहे आणि ते पण आमदार म्हणून निवडून आहोत, तुम्हाला पण निवडून आणण्यामध्ये त्यांचा हात आहे. जे संजय राऊत नेहमी भोंगत आहेत बाहेरून कॅमेऱ्यासमोर, व त्यांना पण राज्यसभेमध्ये पाठवण्यामध्ये शिंदेसाहेबांचा हात आहे. जर त्यांची मदत झाली नसती तर राऊत आजपर्यंत राज्यसभेपर्यंत पोचले पण नसते. तुम्ही आव्हानात्मक भाषा ही त्यांना शोभत नाही आणि त्यांनी ती करू नये. राहिली आहे गोष्ट या कार्यक्रमाची रूपरेषा, ही स्पष्ट आहे. कोळी समाजाचे अनेक दिवस प्रलंबित जे प्रश्न होते त्यांची उपजीविका त्याच्यावर चालते. ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मच्छीमार आपल्या इकडे व्यवसाय करतायत तर त्यांच्या बोटी आतमध्ये येत असताना जो त्रास होता आणि त्या त्रासाविषयी त्यांनी अनेक वेळा हा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे मांडला, पण ते सोडवू शकले नाहीत. आणि त्याचाच परिणाम म्हणून असं झालं आहे की एकनाथ शिंदे साहेबांबरोबर वारंवार मी त्या सगळ्या मिटिंग करताना होतो, माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना घेऊन गेलो शिंदे साहेबांकडे मिटिंग केल्या आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत 4 ते 5 महिन्यामध्ये तो प्रश्न सोडवण्यामध्ये दिल्लीपासून सगळ्या परमिशन आणते आल्या, ध्यानाकाने आणते आल्या. त्याचप्रमाणे गोल्फादेवी मंदिर आहे, 2004 पासून काम प्रलंबित आहे, त्याविषयी मतदारसंघ तुमचा आहे. हा दावा तर आदित्य ठाकरे देखील करतात की ते या ठिकाणी पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर हे प्रश्न सोडवले. जर सोडवले असते तर त्यांनी आज हा सत्कार शिंदेसाहेबांचा ठेवला नसता. त्यांचं म्हणणं होतं जे कोण आमचा हा प्रश्न सोडवतील त्यांच्याबरोबर आम्ही सर्व कोळी समाज राहणार आहोत, हे त्यांचे शब्द आहेत. आणि मला माहिती आहे कोळी समाज हा शब्दाला जागणारा आहे, शब्द फिरवणारा नाही आहे, आणि म्हणून त्याच्यातनं ही प्रचिती तुम्हाला दिसते. पण कुठेतरी शिवसेना आता विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा हा संपूर्ण वरळी मतदारसंघ आहे आणि शिवसेनाचा गड देखील राहिला आहे. कुठेतरी आता तो आदित्य ठाकरे यांच्याकडे गेला आहे, तिथे आता स्वतःचे एक अस्तित्व निर्माण करणं असेल किंवा एक शक्ती प्रदर्शन करणं असेल तशा पद्धतीने हा मेळाव्याचा अर्थ काढता येईल, ही स्पष्ट भूमिका आहे. सर्व कोळी समाज, मुंबईचा सर्व कोळी समाज, कारण हे मुंबईचे मालक आहेत हे आधी मानलं पाहिजे. आगरी, कोळी, पारसी हे मुंबईचे खरे मालक आहेत आणि हे सर्व बाळासाहेबांना मानायचे हे पण सत्य आहे. आणि बाळासाहेबांना मानतात म्हणूनच ते त्यांच्या एका शिवसैनिकाचा उद्या ते मुख्यमंत्री म्हणून सत्कार करत आहेत. ते बाळासाहेबांना मानणारे आहेत म्हणूनच ते यांना मानतात, ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेला मानत नाहीत. पण कुठेतरी किरण पावसकर यांना भविष्यात मतदारसंघ जवळचा असं पण मतदारसंघ कोणाचा कोणी कुठून निवडून यावं काय करावं या बाबतीत अंतिम निर्णय हे आमच्या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे लोक घेतील. यामध्ये आत्ता मतदारसंघ वगैरे असा प्रश्न नाही, पण काल याच मतदारसंघामधले 2 नगरसेवक आपल्याकडे आले, मानसीताई दळवी आणि त्याचबरोबर आमचे खरात हे दोन्ही यांच्याच मतदारसंघातले नगरसेवक इकडे आलेले आहेत. थोड्याच दिवसामध्ये आपल्याला आणखीन 3 नगरसेवक इकडे आलेले दिसतील. म्हणजे कुठेतरी संपूर्ण मतदारसंघ हा ताब्यात घ्यायचा, ते जिकडे चॅलेंज द्यायला जातील तिकडे हे परिणाम दिसून येतील. नक्कीच आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील जिथे जिथे चॅलेंज देतील त्यांना याच पद्धतीने
परिणामांना सामोरं जावं लागेल असं थेट प्रति आव्हान जे आहे ते किरण पावसकर आणि शिंदे गटाकडनं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बिअर जर्नलिस्ट कृष्णासा प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप मुंबई.